Hi everyone, welcome back to our channel Update English for you. अपन डेली लाइफ मध्ये अशा प्रकारचे सेंटेंस नेहमी बोलत असतो, जसे की माझ्याकडे मोकळा वेळ नाही, माझ्याकडे कोणाचाही द्वेष करायला वेळ नाही, माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही, मला समजावून सांगायला वेळ नाही. हे सेंटेंस इंग्लिश मध्ये कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे सेंटेन्स बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर लागणार आहे, सुरुवातीला आपण ते स्ट्रक्चर बघून घेऊया. आपले स्ट्रक्चर आहे आय डोंट हॅव टाईम टू प्लस फी वन प्लस अदर वर्ड. चला तर काही एक्झाम्पल पाहूया. आपले फर्स्ट एक्झाम्पल आहे माझ्याकडे कोणाचाही द्वेष करायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू हेट एनी वन. मला तिथे जायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू गो देअर. मला त्यांना भेटायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू मीट देम. मला खेळायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू प्ले. आय डोंट हॅव टाईम टू प्ले. माझ्याकडे मोकळा वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू स्पेअर. मला समजावून सांगायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू एक्सप्लेन. माझ्याकडे परत यायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू कम बॅक. मला जेवायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू ईट. मला व्यायाम करायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू एक्सरसाइज. माझ्याकडे तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू आर्ग्यू विथ यू. मला बोलायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू स्पीक. आय डोंट हॅव टाईम टू स्पीक. माझ्याकडे टी व्ही बघायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू वॉच टी व्ही. माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही. याचा इंग्लिश मीनिंग होतो आय डोंट हॅव टाईम टू वेस्ट. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.